ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर उल्हासनगर महापालिकेच्या नगररचना विभागात खासगी लोक कार्यरत असल्याचा प्रकार समोर आलाय. ही खासगी मंडळी नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्या आधिपत्याखाली पालिका कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून बिनधिक्कतपणे काम करताना रंगेहात पकडली गेली होती. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उल्हासनगर महापालिकेने दुसऱ्या मजल्यावर उभारलेल्या निवडणूक कक्षात दिसून आलाय. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत घरघंटी व शिवणयंत्र साहित्य उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्याचं काम आचारसंहितेत अडकलं आहे. असं असतानाच बिझनेस सोल्युशन नावाची एक कंपनी लाभार्थ्यांना पालिकेच्या एखाद्या वस्तूमध्ये बोलून घरघंटी आणि शिवणयंत्र देत असल्याचं समोर आलं. बघूया 25 मार्च रोजी जवाहर टॉकीज मागील महापालिका शाळेत जाऊन घरघंटी आणि शिवणयंत्र मिळालेल्या लाभार्थी महिलांचे व्हिडिओ. छान वाटते, मस्त वाटते, सगळ्याचे आभारच मानते. कधी फोन आलता तुम्हाला? आजच फोन आलता. कुठून आलता? इथून आलता ऑफिस मधून. मी उल्हासनगर 4 नंबरला. 4 नंबर कुठे होता? मराठा याला समता कॉलनी. काय काय मशीन भेटली तुम्हाला? कुठली मशीन भेटली? घरघंटी. कोणी फोन केला माहिती? फोन केला होता. फोन कोणी केला? मला नाव काय सांगितलं नाही, पण ते बोलले तुम्हाला मशीन भेटणार आहे, तुम्ही येऊन घेऊन जावा. मिळाली मशीन? हो हो मिळाली. बरं, ठीक आहे. मशीन घेऊन चालले जाते. लक्ष्मी राजेश जाधव. कशाला आले तिकडं? चेक ते फॉर्म भरलेले आहेत ना मी त्याचसाठी. कुठून कधी फोन आलता तुम्हाला? आम्हाला आजच आला दुपारी. कुठून आलता फोन? इथूनच आलता. काय म्हणाले? तुमचा नंबर आला म्हणून. काय काय कसली मशीन लागली तुम्हाला? घरघंटी. घरघंटी. कुठून आले तुम्ही? आम्ही पवई चौक. भेटले, कसं वाटतंय? चांगलं वाटणार ना. छान वाटतंय. काय सांगाल तुम्हाला आज मशीन मिळाली? कसली मशीन मिळाली आणि काय सांगाल? कोणाचे आभार मानणार? बोला. मला नाही जमत बोला. कडून फोन आला होता त्यांचा आभार. काय मिळाला असतो मला? घरघंटी मिळाली. कशा काय कसे आभार मानणार तुम्ही? काय याचा उपयोग करणार? याचं आता घरीच आम्ही काय. ठीक आहे, ओके. हा वाशी, काय सांगाल तुम्हाला? घरघंटी देण्यात आलेली शाळेमध्ये, काय सांगाल? घरघंटी भेटली आम्हाला शाळेमध्ये. आज या 29 नंबर शाळेमध्ये कसं वाटतं तुम्हाला? कसे आभार मानणार तुम्ही? हां, कधी फोन आला तुम्हाला पालिकेकडून? म्हणजे आता येणार, थोडा वेळ आले. बरं वाटतंय ना? पालिकेचे फोन बिन आहेत आपको क्या बोले? तो आज छुट्टी का दिन था, आप बुलाया आपको? कधी कॉल आला होता? काय सांगितलं तुम्हाला? घरघंटी तुमचा नंबर आला आहे. घरघंटी भेटलेली, आनंद वाटतोय. पालिकेचा आभार तर भरपूर मानणार आहेत, आनंदानेच मानणार आहेत आम्ही तिथे आभार. पालिकेने इकडे बोलवलं, काय सांगा? महापालिकेचे खूप खूप आभार, कारण हे खरंच खूप उपयोगी वस्तू आहे. म्हणजे इन्कमच्या दृष्टीने विचार केला तरी आपण तो करू शकतो, थोडंफार तरी करू शकतो त्याच्यातून इन्कम. खूप छान, मला खूप आवडलं. केव्हा तुम्हाला फोन आला होता? केव्हा तुम्ही घेतली मशीन? मला आजच फोन म्हणजे लागलाय, कधीच कळलेलं, पण फोन आज आलेला घेण्यासाठी. कुठल्या विभागातून फोन आला होता? मी 4 नंबरमध्ये राहते, मराठा सेक्शन. याबाबत महिला बालकल्याणचे विभाग प्रमुख नितेश रंगारी यांना विचारलं असता हे शिवणयंत्र आणि घरघंटी पालिका वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
तत्पूर्वी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर निवडणूक कक्षात शिवणयंत्र आणि घरघंटीचा लाभार्थ्यांची डेटा एंट्री सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तिथे जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं असता बिझनेस सोल्युशनचे काही कर्मचारी कॅमेऱ्यात कैद झालेत. बघूयात त्यांचा हा व्हिडिओ. वेंडर कोणता तुमचा? वेंडर कुठे असतं? ठाण्याचं आहे का? ठाणा सिटी. आणि कोणती म्हणजे कोणती मशीन द्यायची कसं ठरलं म्हणजे ते आपल्या हातात नाही? कोणते साहेब? ते लॉटरी मध्ये आले तसे. नाही ते नाही, कोणती मशीन द्यायची म्हणजे मार्शलची द्यायची, अलंकारची द्यायची की वेगळ्या कंपनीची द्यायची? आम्हाला फक्त डेटा एंट्री आणि सप्लाय द्यायचा आणि आपण मशीन दिल्यानंतर त्यांच्याकडनं काय एक्नॉलेजमेंट घेतो का की मला मशीन भेटली वगैरे? ते वाटप डिपार्टमेंट वेगळं आहे, ते पण बिझनेस सोल्युशनच बघताय का? चलो. निवडणूक विभाग चांगला आहे, इथं पत्रकार कसे म्हणून घेतला पाहिजे का? नाही ना, लय चांगलं आहे डिपार्टमेंट. बिझनेस सोल्युशन कर्मचाऱ्यांनी घरघंटी वाटण्याचं काम हे दुसरी टीम करत असल्याचं सांगितलंय. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उपायुक्त सुभाष जाधव यांचे कार्यालय गाठले. त्यांना त्याबद्दल जाब विचारला असता ते काय म्हणाले त्याचंही स्टिंग ऑपरेशन करण्यात आलंय. बघूया तो व्हिडिओ. ते बिझनेस सोल्युशन काय आहे हा प्रकार? बिझनेस सोल्युशन हा ठाण्याचा कोण आहे? बिझनेस सोल्युशन कोण काढतोय? कोणाच्या बिझनेसचे सोल्युशन काढतोय? कोणती कंपनी आपल्याकडे वरती इंट्रे करत बसलाय बिझनेस सोल्युशन वाला? इथं निवडणूक विभागात काय प्रकार आहे म्हणजे तो बिझनेस कोण आहे? तो बिझनेस सोल्युशन काय तोच म्हणतो की आमची वाटायची टीम वेगळी आहे आणि आज ती ती आहे भेनवालच्या वॉर्डात वाटते चक्क्या. काय हा म्हणजे प्रकार आम्हाला पहिले समजला पाहिजे, बातमीकाराच्या पहिले समजून घेतो मी प्रत्येक गोष्ट. चक्क्या वाटतं आपण करत नाही, बिझनेस सोल्युशन वाला करतोय. मी तुम्हाला सांगतोय ज्याला तुम्ही इथं एक कॉम्प्युटर लॅपटॉप टाकून तो सगळे आपले अर्ज छानतोय तो बिझनेस सोल्युशन वाला आहे. त्याची दोन माणसं, एक घरा पोरगा आणि एक तो कोळा पोरगा, असे दोन पोरं तिथं बसले. स्टार्टला आपण त्या डेटा एंट्रीला मदत घेतली होती काही बाहेरच्या लोकांची, पण आता काही संबंध नाही. आता भेनवालच्या वाडामध्ये चक्क्या वाटल्यात तो इथूनच अर्ज घेऊन जातोय ना, त्याला इथूनच कळत आहेत ना, तो इथं झेरॉक्स मारतात. किरण किसन तारमेळे आपले झेरॉक्स मारतात तिथं. बिझनेस सोल्युशन कोणाचं आहे आणि तो आपल्याकडे त्याने अर्ज केलाय का? तो आपल्याकडचे अर्ज कसे बाहेर घेऊन जातोय? रंगारीला लाव ना फोन, रंगारीला विचारा ना. आपले अर्ज कोणाच्या ताब्यात दिलेस तू? कसे दिले त्यांच्या ताब्यात सर? तिथं आम्ही बघून आलो. असं होतं नजर फिरून आलोय. तुमच्या लोक प्रायव्हेट लोक येतात कशी? मुळे चार चार माणसं ठेवतो प्रायव्हेट. तुमच्याकडे प्रायव्हेट माणसं आली कशी आतमध्ये आणि तुमचा तो डेटा कसा हँडल करतायत? बिझनेस सोल्युशन हे कोणाचा फर्म आहे? काय आहे गेले का? नाही आपले अर्ज हँडल कोण करते? बाहेर कसे जातात आपले प्रस्ताव? निवडणूक कक्षात पडलेत आपले प्रस्ताव. पत्रकार महोदय आहे सगळे, आता ते अर्ज आपले त्यांच्या समोर बाहेर जातात कसे प्राप्त होतात खाजगी लोकांना असं त्यांचा विचार नाही. बरोबर आहे त्याचा विचार नाही. ते चक्क्या वाटतात भेनवालच्या वाटत आता आणि त्या अर्जात देऊ नका ना असं. तुम्ही तुमच्या ताब्यात कसरी ठेवा ना, असं कसं देता? मला कसं माहित नाही मी काय उत्तर देणार आहे समोर कोणाला विचारलं तर. मला देता येणार नाही ना असं. वृक्ष काय होत असेल तर मी काहीच स्टेटमेंट देऊ शकत नाही त्यांना. असं करू नका ना. जर कोणी मदतीला घेतला असेल तर आता ठीक आहे, मदती पुरतं ठीक आहे. पण आता आपले शासकीय डॉक्युमेंट कोणाच्या हातात जाता का म्हणे ना? तुम्ही बघा ते काय बघून सांगा मला. हा 25,000 अनुदान आलंय सर एका चक्कीला आणि तो मार्शलची चक्की देतोय 6,000 21,500 आणि तो 6,000 चक्की देतोय मार्शलची. कोणावर उपकार करतोय?
आणि का करतोय तो, काय उद्देश आहे त्याचा? जर त्याला आपल्याकडनं काही वर्क ऑर्डर नाही आहे व्हेंडरला, आहे का वर्क ऑर्डर? आपण काय, आपण अजून काही केलंच नाही आता अशा शेतामध्ये काहीच करता येत नाही. मग कोण वाटतंय ह्या चक्क्या? कोण झालं उदार एवढं लोकांना फुकट चक्क्या वाटायला? साहेबांना व्हिडिओ दाखवते बघा ना, व्हिडिओ आपल्या शाळा नंबर 24 मध्ये वाटलेला सर. लाभार्थी पण सर वस्तू वाटली ना, दाखव ना ती आपली शाळा वापरली आहे. नाही नाही मला काही माहिती. अहो बघा आपली शाळा वापरली आहे, आपली शाळा वापरली आहे, दुसरी कोणची प्रॉपर्टी नाही वापरली आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये लोकांना बोलून वस्तू दिलेल्या आहेत, त्याच्या बाईट आहेत. धन्यवाद, आम्हाला वस्तू भेटलेली आहे. ऐका की ही शाळा आपली छान वाटली. कधी फोन आला तुम्हाला पालिकेकडून? रविवारच्या दिवशी, होळीच्या दिवशी. तुमची शाळा आहे ना? का शाळा कोणी विकली हो सर? प्रदीप रामचंद्रांनी बनवलेली शाळा आहे ती. हे बघा बघा, ते आचारसंहितेचा भंग बघा कसा स्टिकर चिपकवलेला आहे. ते बघा ती बाई उचलते. काय प्रकरण आहे सांगत म्हणजे? हा आम्हालाही कळवतं सर नक्की काय चाललंय, काय गोडबंगाल आहे हा. 6,000 ती मार्शलची चक्की आहे ती. 21,000 अनुदानात 6,000 चक्की का देत आहे? 6,000 तर देणार आहे, 6,000 केलं का देत आहेत? हे वेगळे देणार आहेत तेव्हा. हां कोणाकडनं गिफ्ट आहे का? 1,000-2,000 इलेक्शनचं गिफ्ट आहे का हे? पंतप्रधान जे म्हणतात खाऊंगा ना खाणे दुंगा, इथं तर डायरेक्ट 15,000 खायचे प्लॅनिंग आहे. 25,999 अहो ते छापील किंमत आहे हो. 21,000 अनुदानाला करून 25,000 चक्की देईल का हो? टाकते मॉडेल नंबर दाखव साहेबांना. मी सांगितलं ना मॉडेल नंबर पण काढला ना मी. घ्या शिवसेनेचे लोक. अरे केने साहेब आहेत ते तर, राज जयकुमार केने ना. कोण? जयकुमार केने. शिवसेनावाल्यांनी वाटल्या चक्क्या? प्रधानमंत्री खनिज तेल खनिज उत्खनन योजना आहे काय? कोणतं खनिज उत्खनन करतात? आपल्याकडनं अर्ज बाहेर कसे जात आहेत मग? त्यांना कसं कळत आहे बिझनेस सोल्युशन वाल्यांना की आपले लाभार्थी आहेत? यांना कसं दिलं जात आहे? सर त्यांना पत्ते कसे कळत आहेत? ते फोन कसे करतायत? पब्लिक डोमेन मध्ये सगळं आहे ना? फक्त नंबर होते सर पब्लिक डोमेन मध्ये, आमच्याकडे पण होते यादी. यादी आहे जी पात्र. मग तो बिझनेस सोल्युशन वाला स्वतःकडनं वाटतोय का चक्क्या? आपण असं गृहित धरावं का? आपण काहीच केलं नाही, प्रक्रियाच केलं नाही आम्ही. डीबीटी होणार आहे ते प्रोसिजरच झाली नाही आमची. आम्ही कसं काय सर डीबीटीची प्रक्रिया नक्की काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. नाही पण प्रक्रिया कशी होणार ती? वेंडर कडून तो घेणार डायरेक्ट, त्याला त्या खरेदीची किंमत म्हणजे खरेदी किंमत म्हणजे आता समजा आपली आपण जर 5 रुपये देणार असेल त्याला 7 रुपयाची वस्तू घ्यायची आहे, त्याने वरची टाकून घ्यावं. कमी किमतीची असेल तर घेता येणार नाही त्याला, तेवढी वस्तू घ्यावं. ती वस्तू जबरदस्ती दिली ना आता, ती 6,000 वस्तू दिली नाही ना. कारण डीबीटीचा ऍक्ट जो आहे ना 2016 तो मी वाचला, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला तुम्ही सँक्शन लेटर देणार, सँक्शन लेटर घेऊन तो दुकानात जाणार, दुकानामध्ये जाऊन एखादी वस्तू तो विकत घेणार. ती वस्तू विकत घेतल्यानंतर आता समजा सँक्शनमध्ये 25,000 किंमत आहे, तो 25,000 वस्तू विकत घेणार, त्याचं जे पक्कं बिल घेणार ते तुमच्याकडे येणार, ते पक्कं बिल तुम्हाला जमा करणार, तुमचा एक माणूस त्याच्या घरी जाणार, वस्तू घेतली आहे का नाही व्हेरीफाय पंचनामा करणार, आणि इथं येऊन तुम्हाला तो जमा केला का तुम्ही त्याच्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर करणार. इट्स डीबीटी. इथं तर डायरेक्ट वस्तू लोकांना दिली जाते. पैसे आमच्याकडेच आहेत घेतात महापालिकेत जमा आहेत पैसे. आम्ही कसं म्हणू की बाबा मग हा कोण वेंडर आहे सर? कसा वाटतोय चक्की आणि शिवस सांगू? आम्ही केलीच नाही प्रक्रिया. पालिकेच्या शाळेत वाटतोय माहित मला, पालिकेच्या लाभार्थ्यांना वाटतोय, तुम्ही पालिकेच्या समाज मंदिर मध्ये वाटतोय. तुम्ही दाखवताय तेव्हाच कळतंय मला. बघा आता तुम्ही तुमचा विषय. मग आता ते डायरेक्ट ऍपवर देऊन सोडून काय व्हिडिओ कोणत्या? आता सहिता ऍपवर टाकवला, ऍपवर टाकून देऊ ना. आता कुठे आहे आता तुम्हाला आहे बघा, प्रत्येक नागरिक नाही मला विचारलं तुम्हाला की तुम्ही तुमच्या बाजूने पहिले ऑर्डर तर काढा काहीतरी की असं कोण वाटतंय लाभार्थ्यांना हे विचारा ना. आता चालू आहे का? आता झालं वाटून वाड्यामध्ये आता वाटलेत कोणी आता तसा पूर्वी हे तुमचे बिझनेस सोल्युशन वाले कोण आहेत? बिझनेस सोल्युशन होते त्याला पाठवतो डिपार्टमेंटला. अहो तुमच्या काही फुटावरती बिझनेस सोल्युशन वाले बसतात सर.
डिपार्टमेंटला पाठवतो ना मी आता सगळ्याच गोष्टी मला इथं बसून नाही माहिती. सांगतोय आम्ही तुम्हाला, आम्ही तुम्हाला सांगायचं काम करतोय सर. आणून देताय तर आम्हाला दखल डिस्क्रिप्ट करतोय आम्ही तुम्हाला की तुमच्या विभागामध्ये असं झालं. बसले ते चौघ जण बस बघूच होते. मग उद्या ते बोलवा. 1,565 घरघंटी व 1,732 शिवणयंत्र अशा 3,197 महिलांना घरघंटी शिवणयंत्र देण्यात येणार आहे. घरघंटी अंदाजे 10 ते 15,000 तर शिवणयंत्र याची किंमत 5 ते 8,000 आहे. अद्यापही या वस्तूंचं वाटप करण्यासाठी टेंडर प्रक्रिया झालेली नाहीये, त्यामुळे ठेकेदारही नेमला गेलेला नाही. असं असताना अशी कोणती अदृश्य शक्ती आहे की जी स्वतःकडून महागड्या वस्तूंचं वाटप लोकसभा निवडणुकीपूर्वी करते आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे असं असताना शेकडो लाभार्थ्यांना पालिकेच्या वास्तूमधूनच या वस्तू दिल्या गेल्या आहेत. असं असेल तर नक्कीच लोकसभा निवडणूक प्रक्रिया राबवणारा निवडणूक आयोग हा देखील दबावाखाली कार्य करत असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.